Hey guys, welcome back to my channel. It's Ook. So guys, yes, good morning first of all. And आज तुम्ही थंबनेलवरून ओळखलं असेल नक्कीच की मी काय केलं आहे. सो येस गाईज, सो मी माझे हेअर जे आहेत ते स्ट्रेट केले आहेत विदाउट स्ट्रेटनिंग मशीन. येस, तुम्ही बरोबर ऐकले, विदाउट स्ट्रेटनिंग मशीन मी माझे हेअर जे आहेत ते स्ट्रेट केलेले आहेत. सी, सो तुम्हाला बघायची आहे ही हॅक. सो लेट्स गो. सी गाईज, माझे हेअर खूप जास्त वेवी वेवी झालेत अँड मला उद्या जायचं आहे एका मीटिंगला अँड मला तेव्हा खूप छान असं स्ट्रेट हेअर करून जायचं आहे. सो मी रिसेंटली एक यूट्यूबला व्हिडिओ बघितली आणि त्यामध्ये असं दाखवलं की विदाउट स्ट्रेटनिंग मशीन तुमचे हेअर जे आहेत तुम्ही ते स्ट्रेट करू शकता. सो मी एकदा ट्राय केलं आणि मी खरंच खूप जास्त शॉक झाली की खरंच माझे हेअर स्ट्रेट झाले अँड मला ती ट्रिक खूप जास्त आवडली. सो मी म्हटलं ठीक आहे, आज मी मला जर उद्यासाठी मला प्रिपेअर करायचे माझे हेअर तर तुमच्यासोबत शेअर करावी ही ट्रिक. सो लेट्स गो. फर्स्ट थिंग म्हणजे सी गाईज, माझं आउटफिट अँड जी माझी पाण्याची बॉटल आहे पर्पल ती आणि माझं आउटफिट थोडं फार मॅचिंग झालं आहे. त्यानंतर माझं मोबाईलचं कवर आहे ती असंच आहे. सो आता आपण स्टार्ट करूया आपल्या व्हिडिओला. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके, सो गाईज आपल्याला फर्स्ट स्टेप इथे करायची ती म्हणजे आपल्याला आपले जे हेअर जे आहेत ते पूर्ण ओले करून घ्यायचे. सो इथे माझ्याकडे स्प्रे नाही आहे, स्प्रे बॉटल नाही आहे ओले करायला केस माझे. सो मी ह्या मगमधून माझे केस मस्तपैकी ओले करून घेणार आहे. सो सी, मला पाहिजे तेवढे मी हेअर ओले करून घेतलेले आहे तिथे. बट जास्त पण तुम्हाला ओले करायचे नाही आहेत बिकॉज हे आपल्याला रात्रभर बांधून ठेवायचे आहेत. सो जास्त ओले असतील केस तर तुम्हाला रात्रभर डोकं दुखेल. कदाचित कोणाकोणाचा प्रॉब्लेम असतो की ओले केस बांधून झोपलं किंवा ओले केस बांधून ठेवले तर डोकं दुखतं. आता सेकंड स्टेप म्हणजे तुम्हाला घ्यायचं आहे कोंब आणि तुमचे हेअर मस्तपैकी कोंब करायचे आहे छान. आणि थर्ड स्टेप तुमची आहे ती म्हणजे तुम्हाला घ्यायचे खूप सारे बॉबी पिन्स. मिडल पार्ट करते माझ्या हेअरला, सो मी इथे मिडल पार्ट करून घेतलेला आहे हेअरला. आणि आता तुम्हाला कुठूनही तुम्ही स्टार्ट करू शकता. मी आता पहिले ही साईड घेते माझी राईट साईड आणि कोंब करायचे तुम्हाला मस्तपैकी घेताना केस पिन्सून तुम्हाला हेअर आहे तुम्हाला इथे पाठवला तुम्हाला स्ट्रेट घेऊन. तुम्हाला कुठ कसंही घेतलं चालेल पण फक्त तुम्हाला स्ट्रेट घ्यायचं आहे ते. सो मी एक बॉबी पिन घेते आणि ठीक आहे, जास्त पण टाईट नाही बांधायचं बिकॉज तुम्हाला रात्रभर पिन टोचली नाही पाहिजे बॉबी पिन. सो केअरली जरा तुम्ही परत एवढा पार्टचं हेअर घेते. तुम्हाला जर चांगला अजून रिझल्ट हवा असेल तर तुम्ही थोडे थोडे पार्टने घ्या सी. आणि तुम्हाला प्रत्येक पार्ट जो आहे तो विसरून घ्यायचा आहे, स्प्रेड करायचे केस. आणि हे जे हेअर आहे तुम्हाला कानाच्या बाजी टाकून तुम्हाला हे इकडचं जे मोठे हेअर असेल इथे फायनली हे पूर्ण बांधणी झालेलं आहे. सो आत्ताच मी 2 दिवसापूर्वी लेअर कट मारला आहे. सो त्यामुळे थोडे थोडे हे बघा छोटे छोटे हेअर्स जे असतात ते थोडेसे बाहेर येतील. सो डोंट वरी गाईज, त्यावेळेने काही होत नाही, छोटे छोटे बेबी हेअर्स जे आहेत ते निघत राहणार. हे गाईज,
सो सी गाईज, माझं हे पूर्ण वस्तूपैकी बांधून झालेलं आहे आणि तुम्हाला बघायचं किती वाजले, 12 वाजून गेलेले आहेत आणि मला आत्ता क्लिक झालं बिकॉज मम्मी येऊन अशी रागात बघून गेली. तेव्हा मला कॉल, ही रागात का बघते, तर तेव्हा मी वॉचकडे बघितलं आणि बघते तर इष्टपत 12 वाजून गेले. गाईज येस, मी जास्त आता तुमच्याशी काही बोलत नाही. सो एवढं दाखवलं तसं तुम्ही ट्राय करा घरी तुमच्या अँड रात्री असं हे सगळं करून झोपा. अँड तुम्हाला एक सजेस्ट करेल की हे जेव्हा तुम्ही ट्राय कराल हे असं बांधून ठेवाल, तेव्हा त्या दिवशी तुम्ही झोपताना पिलो घेऊ नका. बिकॉज जर तुम्ही पिलो घेतली तर जे 5 जे हेअर आहेत ते विस्कटतील किंवा बाहेर येतील. सो आपल्याला जास्त ह्याला विस्कटायचं नाही आहे, विस्कटायचं नाही, सॉरी, हे जास्त तुम्हाला ओपन करायचं नाही आहे. 5 थोडे थोडे बाहेर येतीलच झोपेत, बट पिलो घेतलं तर अजून जास्त विस्कटतील. सो त्या दिवशी तुम्ही फक्त पिलो घेऊ नका. हे माझं सजेशन आहे, जर तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता. अँड या, तुम्हाला आता मी भेटते उद्या मॉर्निंगला. सो आत्तासाठी गुड नाईट, स्वीट ड्रीम अँड टेक केअर, बाय बाय. हे गाईज, गुड मॉर्निंग, हॅव अ नाईस डे. अँड तुम्ही बघत असाल पिलो न घेऊन सुद्धा माझे पूर्ण केस बाहेर आलेले आहेत. सी, आणि मी आंघोळ करताना तरी पिन्स अजून एक्स्ट्राच्या लावलेल्या आहेत बिकॉज खूप सारे केस माझे बाहेर आलेले आहेत पाठ. सो आता मी हे तुम्हाला टाईम लॅप्समध्ये दाखवते बिकॉज व्हिडिओ खूप लेंथी होईल. या, एवढे तर ठीक आहेत, काम चलाऊ आहेत, म्हणजे तुम्ही एवढं करून तुम्ही जाऊ शकता बाहेर. सो सी गाईज, स्प्रेड झालेत माझे. सी, वाओ, इट्स वर्क गाईज. मी जेव्हा फर्स्ट टाईम केलं तर मला एवढे रिझल्ट नव्हता आला बिकॉज मी इकडची केस अशी अशी कशी पण लावलेली, रॅप केलेली. बट ह्यावेळेस मी व्हिडिओ करायची म्हणून अगदीच चांगलं केलेलं रॅप. सो तुम्ही पण तसंच करा. आणि तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं, राईट साईडची केस तुम्हाला लेफ्ट साईडला बांधायचे, सरळ घेऊन एकदम ह्या पोझिशनमध्ये वर इथे आणलं तरी चालेल. आणि तुम्हाला लेफ्टची केस जे आहेत, हेअर जे आहेत, तुम्हाला राईट साईडला बांधायचे ओले करून. सो सी गाईज, अजून थोडेसे ओले वाटतात मला आतमधून केसमध्ये. सी, हा रिझल्ट आहे. मला तर खूप आवडली ही हॅक आणि मी नक्कीच माझ्या हेअरसोबत हेच ट्राय करेन बिकॉज स्ट्रेटनिंग मशीन आपल्या हेअरला खूप जास्त काम करते. सो आपले केस त्याने जळतात आणि अक्षरशः वास येतो. तुम्ही जेव्हा स्ट्रेटनिंग कराल तेव्हा तुम्ही स्मेल बघा, खरंच जळल्यासारखा स्मेल येतो. सो हे तुमच्यासाठी खूप छान हॅक आहे, मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब टू माय चॅनल बिकॉज इट्स फ्री. या, भेटूया.